Hello everyone, welcome to Polity Simplified series of Jnandeep Academy. Today's important article is article 18. Atha numbers article ahe. Kasha baddal ahe? It is about abolition of titles. Titles manje kay? Pada nashta karne. Konti pada? Sagyat pahila mudda lakshat ghya. Itha hi ji pada ahet. Hi pada konti ahet? Hi pada ahet basically vansh paramparene chalat aleli pada. हेरिडिटरी टायटल्स विल बी अबॉलिश्ड. परत एकदा शब्द सांगतो, वंश परंपरेने चालत आलेली हेरिडिटरी टायटल्स नष्ट केले जातील. राजा, राय बहादूर, राव बहादूर, इनामदार ही सगळी जी वंश परंपरेने पित्याकडनं मुलाकडं चालत आलेली जी पदं आहेत, टायटल्स आहेत, या सगळ्यांना काय केलं जाईल, नष्ट केलं जाईल. याबाबतचं आर्टिकल 18 जे खूप महत्वाचं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आर्टिकल 18 काय म्हणतं पहा, लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचं आहे. आर्टिकल 18 म्हणतं, नो टायटल, हा इथं काय यांनी वंश परंपरेने चालत येणारी टायटल्स असं कोणतंही स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाहीये. बरोबर आहे, त्यांनी काय सांगितलंय, नो टायटल म्हणजे कोणतंही पद दिलं जाणार नाही. नॉट बिईंग म्हणजे याला एक एक्सेप्शन आहे, म्हणजे कोणतंही टायटल दिलं जाणार नाही पण त्याला एक एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे? एक्सेप्ट मिलिटरी ऑर अकॅडमिक डिस्टिंक्शन. टायटल शब्द वापरत नाहीयेत. मिलिटरी डिस्टिंक्शन किंवा अकॅडमिक डिस्टिंक्शन जर सोडलं तर इतर कोणत्याही प्रकारचं टायटल हे कुणालाही दिलं जाणार नाही. कुणाकडनं? बाय द स्टेट. सो पहिला पॉइंट आपल्याला काय कळला, स्टेट या प्रकारचं कोणतंही टायटल कुणालाही देणार नाही. हा फक्त स्टेट काय देऊ शकतं, मिलिटरी डिस्टिंक्शन देऊ शकतं किंवा अकॅडमिक डिस्टिंक्शन देऊ शकतं, पण तुम्हाला काय देऊ शकत नाही, टायटल्स देऊ शकत नाही. प्रिफरेबली कोणत्या टायटल्स, जे वंश परंपरेने चालत आलेले टायटल्स आहेत हे तुम्हाला स्टेट देऊ शकत नाही. सो पहिला पॉइंट आपल्याला काय कळला, आपल्याला कळला की स्टेट देऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा. आता इथं लॉजिक मी तुम्हाला शिकवणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. एकदा पहिलं काय की स्टेट टायटल देऊ शकत नाही. व्हॉट अबाउट सिटीजन? नो सिटीजन म्हणजे भारताचा कोणताही नागरिक, नो सिटीजन ऑफ इंडिया शॅल ऍक्सेप्ट एनी टायटल, कोणतंही टायटल, एनी टायटल फ्रॉम एनी फॉरेन स्टेट. हे पहा पहिला महत्वाचा मुद्दा. एक तर आपली ऑथॉरिटी, आपलं सरकार देणार नाही. दुसरं, भारतीय नागरिक जगात कुठं का असना तो कोणत्याही परदेशी देशाकडनं कोणत्याही प्रकारचं टायटल घेऊ शकत नाही. फक्त काय घेऊ शकतं, मिलिटरी डिस्टिंक्शन घेऊ शकतं, अकॅडमिक डिस्टिंक्शन घेऊ शकतं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान या सगळ्या लोकांना जे मलेशिया, फिलिपाईन्स या सगळ्यांकडनं जे पुरस्कार दिलेले ते पुरस्कार आहेत किंवा ते डिस्टिंक्शन्स आहेत ते टायटल्स नाहीत. पहिलं स्टेट देऊ शकत नाही, दुसरं सिटीजन घेऊ शकत नाही. तिसरं काय आहे तर नो पर्सन, म्हणजे तिसरा जो क्लॉज आहे हा क्लॉज इंडियन सिटीजन बद्दल नाही आहे. हा कुणाबद्दल आहे? दोज हु आर नॉट सिटीजन्स ऑफ इंडिया यांचा आपला काय संबंध, महत्वाचा आहे. नो पर्सन हु इज नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया शॅल वाईल ही होल्ड्स एनी ऑफिस ऑफ द प्रॉफिट ऑर ट्रस्ट under the state accept without the consent of the president any title from any foreign state. म्हणजे ठीक आहे, आपण आपल्या नागरिकांवर बंधनं टाकलेली आहेत, पण दुसऱ्या देशाच्या नागरिकांबाबत काय? तर हो, दुसऱ्या देशाचे नागरिक टायटल घेऊ शकतात, पण जर समजा तो दुसऱ्या देशाचा नागरिक भारतामध्ये एखाद्या लाभाच्या पदावरती आहे, सरकारी नोकरीवरती आहे, सरकारच्या ट्रस्टच्या अंडर आहे, किंवा भारतामधील कोणत्याही अशा पदावरती आहे ज्या ठिकाणी भारत सरकारचा किंवा आर्टिकल 12 मध्ये जे स्टेटची डेफिनेशन दिली आहे त्यांचा संबंध येतो, तो व्यक्ती राष्ट्रपतीच्या परमिशन शिवाय टायटल घेऊ शकत नाही. टायटल घेऊ शकतो, फॉरेनर टायटल घेऊ शकतो, पण कुणाच्या परमिशननं? भारतीय राष्ट्रपतीच्या परमिशननं. पण कोणता फॉरेनर आहे हा? हा तो फॉरेनर आहे जो भारतामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा एखादा ट्रस्ट किंवा एखाद्या गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये कामाला आहे. फोर्थ पॉइंट, नो पर्सन, अगेन नो पर्सन जो सिटीजन नाहीये असा कोणत्या व्यक्ती, नो पर्सन होल्डिंग एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट ऑर ट्रस्ट, जो लाभाच्या पदावरती आहे किंवा ट्रस्टच्या पदावरती आहे, नो पर्सन होल्डिंग एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट ऑर ट्रस्ट अंडर द स्टेट शाल विदाउट कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे भारतीय राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय accept any present म्हणजे गिफ्ट
इमोल्युमेंट म्हणजे मानधन, ऑफिस म्हणजे एखादं पद, ऑफ एनी काइंड फ्रॉम ऑर अंडर एनी फॉरेन स्टेट. कुणाकडनंही या प्रकारचं पद घेऊ शकत नाही, गिफ्ट घेऊ शकत नाही, मानधन घेऊ शकत नाही. कोणता परकीय व्यक्ती जो भारतामध्ये लाभाच्या पदावरती आहे, कुणाच्या परवानगीशिवाय? राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय. म्हणजे आर्टिकल 18 कशाबद्दल बोलतं? स्पेसिफिकली टायटल्स रद्द करण्याबद्दल बोलतं. कोणते टायटल्स? हेरिडिटरी टायटल्स. पण आर्टिकल 18 हे कोणत्या टायटल्सवर बंधन टाकत नाही? तर अकॅडमिक डिस्टिंक्शन आणि मिलिटरी डिस्टिंक्शनवर कोणत्याही प्रकारचं बंधन टाकत नाही. मग आर्टिकल 18 स्पेसिफिकली चार गोष्टींबद्दल बोलतं. पहिलं, इंडियन स्टेट कुणालाही टायटल देऊ शकत नाही. इंडियन सिटिझन कुणाकडनंही टायटल घेऊ शकत नाही. एनी पर्सन जो भारतामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटर आहे किंवा ऑफिस ऑफ ट्रस्टवर आहे, हा फॉरेन कडनं टायटल घेऊ शकतो. पण कसं? विथ परमिशन ऑफ प्रेसिडेंट. किंवा कोणताही पर्सन हा परदेशामधनं प्रेझेंट घेऊ शकतो, इमोल्युमेंट घेऊ शकतो किंवा ऑफिस घेऊ शकतो. पण कसं? विथ प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे का आहे? आपल्याला इक्वॅलिटी एस्टॅब्लिश करायची आहे आणि कोणत्याही पद्धतीने फंडामेंटल राईट्स व्हायोलेशन होता कामा नये, हा याचा सगळ्यात मेन पर्पज आहे. थँक्यू.